आयुक्तांना यापूर्वीच मी आदेश दिलेले आहेत. त्या आदेशाप्रमाणे पब असतील, ड्रग विक्रीची ठिकाणं असतील, हॉटेल असतील, शाळा कॉलेजच्या आजूबाजूचे स्ट्रक्चर असतील, टपरे असतील, दुकानं असतील, हे सर्व बुलडोजर लावून तोडण्याचे आदेश मी दिलेले आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम होणार नाही. हे तरुण पिढी बर्बाद करण्याचं काम जे कोणी ड्रग विक्रेते असतील, पेडलर असतील, सप्लायर असतील, त्यांना त्यांची पाळंमुळं खोदून मुळासकट उकडून टाकण्याच्या सूचना आणि निर्देश मी दिलेत. त्याप्रमाणे आपल्यालाही माहिती आहे, कारवाई सगळीकडे सुरू आहे. जे अधिकारी कामामध्ये दिरंगाई करतील, कारवाई त्यांच्यावर देखील ॲक्शन घेण्याच्या सूचना मी दिल्यात. त्याला महाराष्ट्रामध्ये फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ड्रग्सचा व्यापार कुठे होता कामा नये. ही तरुण पिढी जी आहे, ही तरुण पिढी नासवण्याचं, बर्बाद करण्याचं काम जे कोणी करतील त्यांना जेलच्या आतमध्ये टाकल्याशिवाय आपलं सरकार बसणार नाही स्वस्त. आणि म्हणून जे जे लोक याच्यामध्ये जे दोषी आहेत, जे गुन्हेगार आहेत, त्यांना सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आणि या संपूर्णपणे ड्रग्सचे अड्डे जे आहेत हे सगळे उद्ध्वस्त केले जातील. सर, लेक लाडकी योजनेबाबत ना आता तुम्ही सर एक संभ्रम फक्त आहे, तेवढा फक्त क्लिअर करून सगळं होईल. सर एक संभ्रम फक्त लेक लाडकी योजनेबद्दल असा आहे की लेक लाडकी नाही, बहीण माझी बहीण, त्याबद्दल असे संभ्रम आहे की जे पैसे देण्यात येणार आहेत त्यात काही अटी लावलेत, जसं की संजय गांधी निराधार योजनेचे असतील तर ते 500 रुपये वाढवून दिले जातील, ते नेमकं काय? नाही काही नाही, ही पूर्ण योजना वेगळी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, याच्यात 1500 रुपये त्या बहिणीच्या खात्यामध्ये वर्ग होतील आणि दर महिन्याला तिला 1500 रुपये ते मिळतील. त्याचा GR पण आम्ही कालच काढलेला आहे, त्याची 1 जुलैपासून अंमलबजावणी होईल. त्याचबरोबर 3 जे जेवणासाठी सिलेंडर आहेत, गॅस सिलेंडर, ते देखील मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे ही योजना वेगळी आहे. संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना ज्या आहेत त्या तशाच्या तशा सुरू राहतील. मुलींना पूर्वी अर्धी फी देत होतो, परंतु अर्धी फी देत असताना देखील काही मुलींना पालकांना ते परवडत नव्हतं. एका मुलीने आत्महत्या केली होती, ते लक्षात घेऊन सरकारने पूर्णपणे 100% उच्च शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेतली आहे आणि त्याचाही निर्णय आम्ही घेतला. प्रतिपूर्ती शब्दामुळे गोंधळ आहे, फी भरल्यानंतर नंतर मिळणार, त्यामुळे मोफत हा विषय पाहिजे. ज्याच्यामध्ये काही सुधारणा असतील त्या केल्या जातील. हो गया ना भैया, जो ड्रग सप्लायर है, ये स्कूल कॉलेज के आजू बाजू में जितने स्ट्रक्चर है जहाँ ड्रग बेचा जाता है, जहाँ पब में बेचा जाता है, होटल में बेचा जाता है, वो सभी जगह पर कार्रवाई करने के मैं आदेश दिए हुए हैं. और पूरी तरह जो इस नशा से, ड्रग से जो हमारी युवा पीढ़ी को बर्बाद करने वाले जो गुनाहगार है उनको बिल्कुल बख्शा नहीं जाएगा, उनको जेल के सलाखों के पीछे डाला जाएगा, कड़ी कार्रवाई की जाएगी. और मैं पूरे सिर्फ पुणे में नहीं, महाराष्ट्र में ये ड्रग जा जाए वो पूरी तरह उखाड़ के फेंक देंगे हम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.